नमस्कार. आज खूप खूप महिन्यानंतर मी माझी कविता सादर करणार आहे. आजची कविता अनकंडिशनल लव नावाच्या माझ्या कादंबरीतून घेतलेली आहे, जी अलीकडेच प्रकाशित झाली. प्रेम म्हणजे नावाची ही कविता आहे. आणि त्या कथेमध्ये प्रेमाची परिभाषा ज्या प्रकारे केली होती, ती परिभाषा सांगणारी ही कविता आहे असं म्हणेन मी. प्रेम म्हणजे तू म्हणतोस ती चेतना आहे, तू म्हणतोस ती चेतना आहे जशी पहाटेची जाग, तू म्हणतोस ती चेतना आहे जशी पहाटेची जाग. तेच आहे माझ्यासाठी तुझ्या माझ्यातला संवाद, तेच आहे माझ्यासाठी तुझ्या माझ्यातला संवाद. तुझ्या माझ्यातला संवाद जो शब्दांवाचून होतो, तुझ्या माझ्यातला संवाद जो शब्दांवाचून होतो. मन मनाशी एकरूप झालं की असंच म्हणे होतं, मन मनाशी एकरूप झालं की असंच म्हणे होतं. प्रेम माझ्यासाठी सहजीवन पण तू शिकवला त्याग, प्रेम माझ्यासाठी सहजीवन पण तू शिकवला त्याग. आपली परिभाषा एक व्हावी असाच तर हा याग, आपली परिभाषा एक व्हावी असाच तर हा याग. प्रेम म्हणजे निव्वळ आनंद एकरूपतेचा, प्रेम म्हणजे निव्वळ आनंद एकरूपतेचा. प्रत्येक सुखी संसारातून डोकावणारा तुझ्या माझ्या समाधानाचा, प्रत्येक सुखी संसारातून डोकावणारा तुझ्या माझ्या समाधानाचा. प्रेम म्हणजे तू अरे प्रेम म्हणजे मी. जाणीवापार निरंतर धावणारी ती आपल्यातली पावन नदी, जाणीवापार निरंतर धावणारी ती आपल्यातली पावन नदी. प्रेमाची या कथेच्या आधारे मी केलेली व्याख्या अशी आहे. तुमची व्याख्या काय आहे? प्रेम म्हणजे या टायटलवरनं अनेकांनी अनेक कविता केलेल्या आहेत. प्रेम म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला सांगाल रिप्लायमध्ये, मी वाट बघते. नमस्कार.